संतुलित आहारात ताटात डाव्या बाजूला वाढल्या जाणाऱ्या चटण्या नुसती चवच नाही वाढवत बरं का, तर त्याचे आपल्या आरोग्यासाठी पण खूप फायदे आहेत. डावी बाजू सुचवते की हे पदार्थ प्रमाणात खावे. यात कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन सी असे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स तर आहेतच, पण यात आहे गुड फॅट्स. आता हे गुड फॅट्स का गरजेचे आहेत बरं, तर काही व्हिटॅमिन्स जसं की व्हिटॅमिन डी हे ना फक्त या फॅट्समध्येच विरघळतात व मग ते आपल्या शरीरात शोषले जातात. पण हे फॅट्स चांगल्या प्रतीचे असतात, त्यामुळे मग बॅड कोलेस्ट्रॉल न वाढता गुड कोलेस्ट्रॉल वाढतं व व्हिटॅमिन्स पण शरीरामध्ये शोषले जातात. हे गुड फॅट्स आपल्याला तेलबियांमधनं मिळतात. तर या तेलबिया म्हणजे तीळ, जवस, शेंगदाणे वापरून आपण एकदम चटपटीत अशा चटण्या बनवूया, म्हणजे त्या प्रमाणात खाल्ल्या जातील आणि आपल्या जेवणाची टेस्ट पण वाढेल. आरोग्यदायी जवसाची चटणी. एका कढईमध्ये मंद गॅसवर एक वाटी जवस छान भाजून घ्यायचे. जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आहे, ज्यामुळे शरीरातली सूज कमी होते, ब्लड प्रेशर कमी होतं, गुड कोलेस्ट्रॉल वाढून बॅड कमी होतं आणि रक्तातली साखरेची पातळी नियंत्रणात राहते. भरपूर प्रमाणात फायबर्स असल्यामुळे पोट साफ होतं आणि वजनही नियंत्रणात राहतं. यात लिग्नन्स नावाचा कंपाऊंड आहे, त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. व्हिटॅमिन ईमुळे त्वचा तजेलदार आणि केस चमकदार दिसतात आणि हार्मोन बॅलन्स होतो, त्यामुळे स्त्रियांच्या पाळीच्या तक्रारी कमी व्हायला मदत होते. भाजलेलं जवस ताटलीत काढून गार करून घ्या. याच कढईत 2 छोटे चमचे तेल घालायचं. आपण तेल जरा कमीच वापरणार आहोत. यात 1 मोठा चमचा जिरे घालायचे आणि 10-12 लसणीच्या पाकळ्या घालायच्या. हे थोडंसं 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. अगदी थोडंसं परतून घ्या. यातला कढीपत्ता कुरकुरीत झाला की गार करायचं आणि गार झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. 1 छोटा चमचा हिंग घालायचं आणि याच्यामध्ये भाजून गार केलेलं जवस घालायचं. मी चटणीमध्ये 2 प्रकारचं तिखट वापरणार आहे. 1 चमचा अगदी तिखट असलेलं तिखट घालायचं आणि 2 चमचे ज्याचा रंग छान असतो असं तिखट घालायचं, पण हे जरा कमी तिखट असतं. चवीनुसार मीठ घालायचं आणि याची मिक्सरमध्ये छान भरड अशी चटणी करून घ्यायची. आता ही चटणी तुम्ही गरम पोळी, भाकरी, पराठे, धिरड सगळ्याबरोबर एन्जॉय करू शकता. जरूर करून बघा. पौष्टिक शेंगदाण्याची चटणी. आत्ता मी गॅस बंदच ठेवला आहे आणि कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे घातलेत. याच्यावर अगदी 3-4 थेंब पाणी घालायचं आहे आणि हे हाताने छान चोळून घ्यायचं आहे. याच्यामुळे घाईच्या वेळी शेंगदाण्याची सालं पटकन निघतात. तुम्हाला ही स्टेप गाळायची असली तर तुम्ही संपूर्णपणे गाळू शकता. आता गॅस चालू करायचा आहे आणि मंद गॅसवर आपल्याला शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाण्यांमध्ये बदामासारखेच गुण असतात, त्यामुळे मेमरी इम्प्रूव्ह व्हायला मदत होते आणि व्हेजिटेरियन लोकांसाठी गुड फॅट्स आणि प्रोटीन्सचा हा चांगला सोर्स आहे. डायबेटिक फ्रेंडली आहे आणि याच्यामध्ये कॅल्शियम असल्यामुळे हाडांची मजबूती पण वाढते आणि हृदयाचं आरोग्य चांगलं होऊन बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढायला मदत होते. भाजण्याआधी थोडंसं पाणी चोळून घेतल्यामुळे आता याची सालं पटापट निघतात. आता हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरमध्ये घालायचेत. यात 10-12 लसणीच्या पाकळ्या घालायच्यात आणि आपल्याला अगदी 1 सेकंदभर हे फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. याची अगदी भरड काढायची आहे आपल्याला. आता कढईमध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं तेल घालायचंय. याच्यामध्ये 2 मोठे चमचे जिरे घालायचेत. जिरे छान कुरकुरीत झाले की आपण मिक्सरमध्ये शेंगदाणे आणि लसणीची जी भरड काढली आहे ती याच्यावर घालायची आणि हे छान परतून घ्यायचं आहे. आता शेंगदाणे तर भाजलेलेच आहेत, पण आपल्याला हे तेलावरती छान परतून घ्यायचे आहेत, म्हणजे शेंगदाणे कुरकुरीत होतात आणि लसणीचा पण कच्चा स्वाद चालला जातो. 2-3 मिनिटात शेंगदाणे छान भाजून कुरकुरीत होतात. आता गॅस बंद करायचा आहे आणि याच्यामध्ये 1 छोटा चमचा हिंग घालायचा आहे. 1 मोठा चमचा हे तिखटवालं तिखट घालायचं आहे आणि 2 मोठे चमचे रंगासाठी तिखट घालायचे. हे तिखट फार तिखट नसतं म्हणून हे 2 चमचे घालायचे. याच्यामुळे चटणीला छान रंग येतो, आकर्षक दिसते. आता गॅस बंदच केलेला आहे आणि कढई थोडीशी गरमच आहे. त्याच्यामध्ये हे हिंग आणि तिखट छान खरपूस भाजलं जातं, एवढी गरमी त्याला पुरेशी आहे. आणि आता हे संपूर्ण गार होऊ द्यायचं आहे. गार झाल्यावर आपण हे मिक्सरमध्ये ट्रान्सफर करूया. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे.
आणि अगदी अर्धा चमचा अमचूर पावडर घालायचे. या चटणीमध्ये थोडासा आंबटपणा छान लागतो. तुम्हाला आवडत नसेल तर अमचूर पावडर नाही घातली तरी चालेल. आणि आता ही चटणी आपण छान जाडसर वाटून घेऊया. आता मस्त चटपटीत आंबट तिखट अशी शेंगदाण्याची चटणी तयार आहे. अशा प्रकारे जरूर करून बघा. ही चटणी तुम्ही गरम पोळी, भाकरी, धिरड, धपाट्यांबरोबर एन्जॉय करू शकता. धपाट्यांसोबत खाणार असाल तर ह्याच्यातच दही घातलं तरी खूप छान लागते. तर अशा प्रकारे शेंगदाण्याची चटणी जरूर करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. पौष्टिक चटपटीत तिळाची चटणी. कढईमध्ये एक वाटी तीळ घालायचे आणि तीळ आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे. तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळे हाडांना मजबूती मिळते. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आहेत, अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज आहेत. त्यामुळे शरीरात जर कुठे सूज असेल तर ती कमी व्हायला मदत होते. शरीरातलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी होऊन गुड कोलेस्ट्रॉल वाढायला मदत होते. कॅन्सर पासून बचाव होतो. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत आणि प्रोटीन सुद्धा आहेत. त्यामुळे साखर नियंत्रणात राहायला मदत होते. त्वचा चमकदार होते व केसही मजबूत होतात. आणि हार्मोनल इम्बॅलन्समुळे होणारे जे आजार असतात, जसं की PCOS, PCOD अशा सारख्या आजारांमध्ये याचा फायदा होतो. तीळ भाजून झाले की याच्यामध्ये आपण 10-12 लसणीच्या पाकळ्या घालूया आणि 1 चमचा जिरे घालायचे. हे सगळं आपण कोरडंच भाजून घेतोय. याच्यामध्ये मी अजिबात तेल घालणार नाहीये, कारण तिळामध्ये मुळातच भरपूर तेल असतं. आता हे सगळं भाजून झालं की आपण गॅस बंद करूया. गॅस बंद करून ह्याच्यामध्ये 1 छोटा चमचा हिंग घालायचंय. 1 मोठा चमचा झणझणीत तिखट घालायचंय. हे भरपूर तिखटवालं तिखट घालायचंय. आणि 1 चमचा रंगासाठी जे तिखट मिळतं ते घालायचंय. हे जास्त तिखट नसतं, पण ह्याच्यामुळे चटणीला खूप छान रंग येतो. आणि छान मिक्स करून घ्या. तीळ छान गरम असतात, त्यामुळे हिंग आणि तिखट छान खरपूस भाजलं जातं आणि याला चव छान येते. आता हे छान गार होऊ द्यायचंय. सगळं गार झाल्यावर मिक्सरमध्ये ट्रान्सफर करूया. यात चवीनुसार मीठ घालायचंय. यात 2 छोटे चमचे आमचूर पावडर घालायचंय. आमचूर पावडर अगदी ऑप्शनल आहे, पण चटण्या तिखट आणि चटपटीत छान लागतात म्हणून घालूया. आणि यातनं विटॅमिन सी पण मिळतं. आणि मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं. चला, आपली चटपटीत पौष्टिक अशी तिळाची चटणी तयार आहे. जरूर करून बघा. ही चटणी धपाटे, पराठे, गरम पोळी, भाकरी बरोबर छान लागते. जरूर करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर करायला अगदी सोप्या, पौष्टिक तरीही चटपटीत अशा चटण्या घरामध्ये बनवून ठेवा. एकदा बनवून ठेवल्या की महिनाभर घोर नाही. मुलांना भूक लागली की पोळी तयारच असते. या पोळीमध्ये ही चटणी घालून त्यांना रोल करून द्या. चिप्स आणि बिस्किटांपेक्षा अतिशय चांगला ऑप्शन आहे. आणि अशा छान छान रेसिपीज घेऊन भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.